जनरल इंश्योरेंस एच कोड नंबर H9 थेरी 12वी प्रैक्टिकल आयुर्विमा जनरल आयुर्विमा आयुर्विम्याची व्याख्या स्वरूप स्कोप व्याप्ति महत्व इत्यादि या टॉपिक मध्ये अभ्यास करणार आहोत। साधारणपणे विम्याचे प्रकार विमा म्हणजे काय कोणकोणत्या प्रकारचे विमा इत्यादि या टॉपिक मध्ये समावेश होतो। तर सामान्यपणे अग्निविमामध्ये विविध प्रकारच्या गोदामांचा समावेश होतो त्याला फायर इन्शुरन्स असं म्हटलं जातं। त्यानंतर तिसरा टॉपिक मरीन इन्शुरन्स म्हणजे सागरी विमामध्ये फार मोठ्या प्रमाणात निर्यात आयात व्यापार होत असतो त्यामध्ये सागरी विम्याची व्याख्या सागरी विम्याला व्याप्ती किती आहे स्वरूप काय आहे महत्त्व काय आहे इत्यादी वेगवेगळी तत्त्व काय आहेत या ठिकाणी सागरी विम्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत। त्यानंतर टॉपिक नंबर 4 मोटार विमा किंवा वाहतुकीविषयी मोटार विमा म्हणजे सामान्यपणे रस्त्यावरील ये जा करणाऱ्या वाहनांचा विमा ज्या विमा कंपनीद्वारे उतरवला जातो त्याला मोटार विमा असं म्हटलं जातं। त्यामध्ये अर्थ महत्त्व स्वरूप त्यानंतर कायदा 1949 विविध प्रकारची तत्त्व विमे हित तत्त्व किंवा विमेचं कोणकोणत्या प्रकारे विम्यापासून नुकसान मिळतं किंवा इत्यादी फिजिकल अँड त्याचे वर्गवारीकरण या टॉपिकमध्ये आपण करणार आहोत। त्यानंतर टॉपिक नंबर 5 अपघात विमामध्ये आणि आयुर्विम्यामध्ये या दोन्हींचा आपण फरक या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स आणि ॲक्सिडेंटल इन्शुरन्समध्ये अर्थ महत्त्व स्वरूप स्कोप व्याप्ती इत्यादी मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत।